नमस्कार, खानवे पाटील युट्यूबर तुमचं सर्वांचं स्वागत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बघणार आहोत आपण हवामान अंदाज। तर विदर्भात उद्या उर्वरित राज्यात परवापासून पावसाची शक्यता आहे। राज्यात थंडी वाढली असून कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे। मराठवाडा व विदर्भात पुन्हा ढगाळ हवामानाची स्थिती स्थिर राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि पॉलिटिक्स रिलेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्रवाताची स्थिती असून त्यामुळे बहुतांश भागात ढगाळ हवामान आहे। मध्य प्रदेश व छत्तीसगड दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे, तसेच मध्य प्रदेश व तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रवातामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार आहे। दिवसभर राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान असून तसेच अधूनमधून ऊन देखील पडू शकते। विदर्भात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुन्हा ढगाळ हवामानाची स्थिती स्थिर राहू शकते। तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। राज्यातील अनेक भागात हवामान ढगाळ असून दुपारपर्यंत काही प्रमाणात ऊनही पडू शकते, तसेच थंडी देखील वाढू शकते, त्यामुळे किमान तापमानात चढ उतार होऊ शकतो। विदर्भात नागपूर परिसरात अनेक भागात थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढही होऊ शकते। मराठवाड्यात औरंगाबाद बीड जालना भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान असून थंडीत चांगल्याच प्रमाणात वाढ होऊ शकते। या भागात किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत आणि त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकतो। कोकणातही किंचित थंडी वाढू शकते, किमान तापमान 6 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाऊ शकते। मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असून ऊनही पडू शकते। नगर, नेपाळ, पुणे येथील किमान तापमानात चांगलीच घट होऊ शकते। तर विविध ठिकाणांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये नगर 10.6, अकोला 11.8, औरंगाबाद 10.7, जळगाव 14.2, कोल्हापूर 15.1, मुंबई 17.5, नागपूर 14.0, नाशिक 11.6, मालेगाव 14.2, निफाड 10.8, परभणी कृषी विद्यापीठ 13.0, पुणे 11.5, रत्नागिरी 16.6, सांगली 13.9, सातारा 11.4, सोलापूर 18.0। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।